चॅनलवरती आणि आज आहे 2 ऑगस्ट आणि वाजले आहेत 6. तर आम्ही सर्व मित्रांनी म्हणून ठरवलेलं की एक यूट्यूब चॅनल तयार करावा ज्याच्यामध्ये बाईक राईड्सचे आम्ही एक्सपिरियन्स किंवा जे काही आत्तापर्यंत बाईक राईड्स केलेले आहेत त्याचे अनुभव सांगता येतील. तर माझ्यासोबत आहे ऋषिकेश दादा, दिनेश दादा, प्रवीण भाऊ आणि अक्षय भाऊ. तर आम्ही सर्वांनी मिळून हा चॅनल तयार केलेला आहे आणि जास्तीत जास्त बाईकचा एक्सपिरियन्स आहे ऋषिकेश दादा आणि दिनेश दादांनाच आणि प्रवीण भाऊंनी पण केलेले आहेत आणि अक्षय भाऊंनी पण केलेले आहेत राईड. आमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त व्हिडिओ मराठीतच बनतील आणि जे काही व्हिडिओ असतील ते महाराष्ट्रातील असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण असतील. जास्त व्हिडिओ पर्यटन किंवा धार्मिक ऐतिहासिक या संबंधितच असतील. तर आता बाईक राईडचा एक्सपिरियन्स सांगतील दिनेश भाऊ. जय महाराष्ट्र. 2006 साली आम्ही हा प्रवास सुरू केला होता. सुरुवातीला आम्ही ऑस्ट्रेलिया केलं होतं. 3 दिवस झाले आम्हाला करायला, जे की आम्ही फक्त 6 जणांनी 2-व्हीलरवर केले होते. 700 किलोमीटर आम्ही पूर्ण केलेले होते त्यावेळे. ती ट्रीप आम्ही आज 2020 आणि पुढेही ती चालू ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही टेम्पोमध्ये गेलो, 4-व्हीलरमध्ये गेलो आणि आता आम्ही बसमध्ये ती करत आहोत. अतिशय सुंदर असे ऑस्ट्रेलियाचे 8 स्थळं तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, ज्याची सुरुवात ऋषिकेश शास्त्री यांनी केली होती आणि ती आम्ही अविरत पुढेही करणार आहोत. नमस्कार, ऋषिकेश शास्त्री. आत्ता आम्ही हा जो नवीन व्हिडिओ चालू केलेला आहे, आमचा चॅनल चालू केला आहे 101 बाईक रायडर. दिनेश माझा वर्गमित्र आहे, बाकी माझे जिम मित्र आहेत किंवा ओळखीचे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही 2006 बाईकवर ट्रिप करतो आहे. बाईकवर, कारने, ट्रेनने, पर्यटन स्थळं पाहिले, धार्मिक स्थळं पाहिले आणि तसं मी 2006 ट्रेनने, बसने, बाईकने, विमानाने पूर्ण भारतभर प्रवास केलेला आहे आणि बऱ्यापैकी माझ्यासोबत दिनेश होता. दिनेशबरोबर आम्ही भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे. 2006 पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ट्रिप केली होती, ती पण बाईकवर 4 जणांनी मिळून केली होती आणि तीच ट्रिप पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा 6, त्याच्या पुढच्या वर्षी 8 लोक, त्यानंतर 10 लोक आणि आत्ता 32 जणांनी मिळून आम्ही रिसेंटली मागच्या वर्षी ट्रिप केलेली होती. ह्या वर्षी जी ट्रिप आहे ती थोडीशी अवघड आहे, सगळ्यांनाच माहिती यावर्षी काय वातावरण आहे, त्यामुळं बघू तरी त्यातनं वाट पाहतोय डिसेंबरपर्यंत. जर डिसेंबरपर्यंत व्यवस्थित वाटलं, वातावरण तसं झालं, तर आम्ही ह्यावर्षीसुद्धा ट्रिप करण्याचं आमचं आहे आणि अशा ट्रिप तुम्हाला ह्या ब्लॉगवर बघायला मिळतील. म्हणजे तिरुपती झालं, अष्टविनायक ट्रिप झालं, आम्ही बाईकवर पण तिरुपती करणार आहे. डिसेंबरला शक्यतो आमचं चाललेलं आहे. आता आत्ताच्या वातावरणात नंतर जर बदल झाला तर ती करण्यात येईल. त्यामध्ये आम्ही सगळेचजण आहेत, तुम्हाला ते व्हिडिओ ह्या चॅनलवर बघायला मिळतील. थोडंसं एडिटिंगचं आणि व्हिडिओ क्वालिटीचं थोडंसं मॅनेज करावं लागेल तुम्हाला, कारण आमचा नवीन सेटअप आहे, नवीन प्रयत्न आहे. आज फ्रेंडशिप डे 2 तारीख आहे, 2 ऑगस्ट 2020. तर हा चांगला दिवस समजून आज आम्ही आमच्या चॅनलची सुरुवात करत आहोत आणि आमचे एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. इथून पुढेसुद्धा तुम्हाला असेच वेगवेगळे स्थळं बघायला मिळतील. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर आवडले तरी करा, नाही आवडले तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की आम्ही कशाबद्दल चांगलं केलं पाहिजे किंवा काय तुम्हाला नाही आवडलं, काय तुम्हाला आवडतं आहे, त्याप्रमाणे आम्हाला कळेल की मग तुम्हाला काय बघायचं. आणि मग याच्या पुढं आपले प्रवीण भाऊ आहेत, प्रवीण भाऊ तुमच्याशी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतील. त्यांच्याबरोबर मी बेळगाव ट्रिप केलेली आहे बाईकवर, तीसुद्धा रात्रीच्या वेळेस केलेली आहे. फक्त त्या ट्रिपच्या आमच्याकडे आठवणी काही शिल्लक नाही आहेत, कारण आम्ही त्यावेळेस व्हिडिओ बनवत नव्हतो, फोटो बनवत होतो. ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला किंवा आमचा ट्रीजर एक येईल, त्याच्याचा आम्ही ट्रीजर बनवतो, त्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळेल. तर इथून पुढं तुमच्याशी प्रवीण भाऊ बोलतील. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 101 बायकर्स ग्रुपवरती. आपण बाईकवरती राईड्स करतो सर्वीकडे. 2007 मी ट्रॅव्हल करत आहे, पण याच्या अगोदर आम्ही कधी व्हिडिओज बनवले नाही, तरी पण आता त्या व्हिडिओ बनवायला आम्ही सुरुवात करत आहोत आजपासून. आज फ्रेंडशिप डेज आहे, दिवस आहे. आजही आम्ही एक ठिकाणी जाऊन आलो आहोत. कोल्हापुरातले जे सर्व प्रसिद्ध ठिकाणं आहेत, जसं की महालक्ष्मी, ज्योतिबा, जे काही छोटे छोटे देवस्थान वगैरे सर्व आहेत, ते मी स्वतः बाईकवर मी माझ्या मित्रांसोबत पण केलेलं आहे, त्यांच्यासोबत सुद्धा केलेलं आहे. आणि तसंच अजून जवळपास कोकण परिसर आहे,
तिथे आंबोलीचा घाट असेल, त्याच्या अगोदर जी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांमध्ये मी गेलेलो आहे. परत त्या गावांमध्ये जे काही असे जिथे जास्त लोक जात नाही अशा ठिकाणी सुद्धा आम्ही फिरलेलो आहोत. तर ते सर्व तुम्हाला आता आम्ही यूट्यूबच्या चॅनल आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी आमच्या सर्व चॅनलवरती या सर्व व्हिडिओज तुम्हाला अपडेट होत राहतील. त्या व्हिडिओंना तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अक्षय. मी आतापर्यंत यांच्यासोबत जास्त ट्रॅव्हलिंग केलेलं नाहीये, एक दोनदाच गेलो होतो. मला तो अनुभव चांगला आला, त्यानंतर मी आता इथून पुढे यांना जॉईन करतोय आणि यानंतर मी तुम्हाला जे काही माझे बरोबर जे दोन अनुभव चांगले आले ते पण तुम्हाला समोर आता दिसतीलच. सर्वांचे अनुभव ऐकलेच आहेत आणि माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जो 2017 जो केला होता ऋषिकेश जाधवनी फोनवरती तयार केला होता, जो आहे तिरुमालापासून ते तिरुपती पर्यंत, म्हणजे जो पूर्ण घाट आहे तो. तर जसं की आता प्रवीण बोलले की त्यांनी म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून एक आज व्हिडिओ केला, तर त्याच्या 2-3 येईल तो नक्की पाच आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्याशिवाय आम्हाला पुढे व्हिडिओ बनण्यासाठी काहीतरी मोटिवेशन लागेलच. तर आमचा आजचा हा इंट्रोडक्शन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे अनुभव कसे वाटले तेही सांगा, नक्की फीडबॅक द्या.